छत्रपती संभाजीनगर मधून पुढची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये पाणी परिषदेचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत। नाशिककरांनी मराठवाड्याचं पाणी अडवल्यानं आंदोलक आक्रमक झालेले आहेत। नाशिककरांनी आडमुठी भूमिका घेत मराठवाड्याच्या हक्काचं पाणी अडवलंय, त्याला राजकीय नेते पाठबळ देत आहेत आणि हा सर्व प्रकार त्वरित बंद करून पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी पाणी परिषदेच्या वतीनं निदर्शन आंदोलन करण्यात आले। निवेदन देण्यासाठी आंदोलक जे गेले होते त्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळी चांगलीच धक्काबुक्कीही झाल्याचं पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। पाणी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले, नाशिककरांनी आडमुठी भूमिका घेत मराठवाड्याच्या हक्काचं पाणी अडवले असा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। विजय, हक्काचं पाणी अडवले म्हणून हे सगळे नागरिक आक्रमक झालेले आहेत, पाणी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, काय सध्याची त्या ठिकाणची वस्तुस्थिती आहे, परिस्थिती काय आहे? नक्कीच मिनल, जर बघितलं तर मागील काही दिवसपासून जे आहे जायकवाडी प्रकल्पामध्ये नाशिककरांनी पाणी अडवलं आहे। हक्काचं पाणी जे आहे ते आम्हाला देत नाही, त्यामुळे आता जर बघितलं तर पाणी परिषद जे आहे ते आता रस्त्यावरती उतरलं आहे। हे आंदोलन त्यांनी महामंडळ कार्यालयासमोर केले, विकास पाटबंधारे विभागासमोर केले होते। मात्र यावेळी जे आहे पोलिसांनी त्यांना अडवले होते, मात्र त्यानंतर काही कार्यकर्ते जे होते ते आक्रमक झाल्याचे पाहायला आपल्याला मिळाले होते। त्यांनी निवेदन देण्यासाठी चक्क पोलिसांनी त्यांना निवेदन देताना अडवलं होतं, त्यामुळे त्यांनी चक्क पोलिसांना धक्काबुक्की करून त्या ठिकाणी काही कार्यकर्ते जे आहे ते थेट कार्यकारी अभियंत्याच्या दालनात जाऊन आमच्या हक्काचं पाणी द्या, कोणाच्या बापाचं नाही, तर ते तारीख सोडा असं घोषणाबाजी त्यांनी कार्यालयामध्ये केलं होतं। त्यामुळे जर बघितलं तर नाशिक नगर आणि नाशिककरांच्या या आडमुठ्या धोरणाला कुठेतरी सरकारची उद्देशता धोरणाची जे आहे निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात आला होता। मीना, अगदी विजय, पाण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं, त्यामुळे आता त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे? मी ना नक्कीच बघितलं, पाण्यासाठी हे नाही मात्र निवेदन देण्यात आलं आहे, आमच्या हक्काचं पाणी जे आहे ते आम्हाला देण्यात द्या। जसं जर बघितलं गेलं तर उद्या जे आहे ते माजी मंत्री आमदार राजेश टोपे हे देखील आता त्या पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रस्ता रोको करणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। विजय, हे कार्यकर्ते जे आंदोलन करत होते पोलिसांसोबत बाचाबाची केलेली आहे, धक्काबुक्की झालेली आहे, कोणाला ताब्यात घेण्यात आलंय, काही कार्यवाही करण्यात आलेली आहे? नाही ना, अद्यापही जर या संदर्भात कुठली कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही, मात्र जे आहे ते वरती जाण्याबाबतची धक्काबुक्की झाली, मात्र त्यानंतर जे प्रकरण घडलं काही जणांना मदती करून जो आहे तो वाद मिटवला, त्यामुळे पोलिसांनी कुठली याच्यावरती भूमिका घेतल्याचे पावेश मिळालेले नाही। अगदी विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।